नाइन्थ मैथ्स चैप्टर सिक्स मध्ये आपण 6.1 एक्सरसाइज सॉल्व केल्यानंतर नेक्स्ट टॉपिक पाहूया. तर यामध्ये एक क्लास आहे नाइन्थचा आणि टीचर काही क्वेश्चन्स विचारतात. काय काय क्वेश्चन विचारले टीचरने? हूज पॅरेंट पेज टॅक्सेस? दिसते आता काय क्वेश्चन होता टीचरचा, कि कुणाचे पॅरेंट्स टॅक्स पे करतात. कि याच्यामध्ये काही स्टुडंटचे आन्सर्स आले कि काही स्टुडंटचे पॅरेंट डॉक्टर आहेत तर ते टॅक्स पे करतात. मग टॅक्स मध्ये वेगवेगळे टाईप आहेत, कोणकोणते टाईप आहेत? पहिला आहे इन्कम टॅक्स आणि दुसरा कोणता आहे त्याच्यात खाली दिलाय, हायलाइट केलाय मी, कोणता आहे? प्रोफेशनल प्रोफेशनल टॅक्स. तर डॉक्टर दोन टॅक्स पे करतात. त्यानंतर एका मुलीने सांगितले की माझी आई शिक्षिका आहे आणि ती इन्कम टॅक्स पे करते. त्यानंतर एकाचे वडील फार्मर आहेत तर फार्मरला कोणताही टॅक्स पे करावा लागत नाही. ऍग्रिकल्चर इन्कमवर टॅक्स नसतो. त्यानंतर अजून एक स्टुडंट आन्सर आलं की आपण जेव्हा लाईटचं बिल भरतो तर तेव्हा आपण सर्व्हिस टॅक्स भरतो, बरोबर? तर कोणकोणते टॅक्स पाहिले यामध्ये आपण? इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स आणि तिसरा सर्व्हिस टॅक्स. तर टॅक्स काय असतो, त्याचे वेगवेगळे टाईप कोणते आहेत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी तीन वेबसाईट दिल्यात. कोणकोणत्या वेबसाईट आहेत? कोणत्या आहेत वेबसाईट? इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स इंडिया, अजून जीएसटी ची एक आहे. जीएसटी माहिती आहे आपल्याला, आपण काही खरेदी केले की जीएसटी लागतो. जीएसटी, सीएसटी, तो काय आहे ते आपल्याला माहित करायचं घ्यायचं असेल तर काय, जीएसटी ची साईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्या पुढे दिली त्यांनी GST.gov.in. तर हे वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्सच्या वेबसाईट आहेत, त्याच्यावरून आपल्याला अजून जास्त माहिती मिळेल. आता इथे पाहूया आपण पुढचं की टॅक्सेशन म्हणजे काय. लिव्हाइविंग ऑफ टॅक्सेशन, की टॅक्स म्हणले की त्याचे दोन टाइप्स येतात, बरोबर? कोणकोणते टाइप्स आहेत दोन? डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट, डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. की डायरेक्ट टॅक्सेस आपण डायरेक्टली भरतो आपल्या इन्कम मधनं. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, हे सगळे टॅक्स कशातन भरतो आपण? डायरेक्टली भरतो आपण. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे कोणते, की आपला असेल व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स, एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, सेंट्रल सेल्स टॅक्स, हे सगळे टॅक्स आहेत ते इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. समजले दोन टाइपचे टॅक्स? आपण पहिला टाइप पाहूया इन्कम टॅक्स. हॅलो, हा, तर इन्कम टॅक्स म्हणजे काय?
the income earned in India, but we divide by तर यामध्ये इन्कम टॅक्स मध्ये आपण जे पैसे कमवतो वर्षभराचे त्याच्यावर आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत. कोणकोणत्या टर्म्स आहेत? पहिलं आहे काय आहे हे हायलाइट केलंय मी ते काय दिसतंय एसएससी म्हणजे कोण की जो व्यक्ती टॅक्स भरणार आहे त्याला म्हणतात एसएससी. समजलं? त्यानंतर दुसरं आहे फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर म्हणजे काय की कोणत्या वर्षासाठी आपण टॅक्स भरतोय. तर इन्कम टॅक्सचं वर्ष सुरू होतं एप्रिल पासन, एप्रिल ते मार्च. तर त्याला म्हणतात फायनान्शियल इयर. सपोज आपण मागच्या वर्षीचा टॅक्स भरलाय तर मग आपण कधीचा भरलाय? 1 एप्रिल ते 31 मार्च या वर्षापर्यंत, तर त्याला म्हणतात फायनान्शियल इयर. त्यानंतर असेसमेंट इयर. असेसमेंट इयर म्हणजे काय की मागच्या वर्षीचा टॅक्स आपण या वर्षी भरतोय तर त्याला म्हणतात असेसमेंट इयर. इथे दिले त्यांनी एक्झाम्पल खाली, दिसतोय का की फायनान्शियल इयर आहे 2000. कोणता आहे फायनान्शियल इयर? 2016-17. दिसतंय का? आणि त्याचं असेसमेंट इयर कोणता आहे? 2017-18. म्हणजे फायनान्शियल इयर मागच्या वर्षीच असतं ज्या वर्षीचा आपण टॅक्स भरलाय, आणि असेसमेंट इयर हे या वर्षीच असतं ज्या वर्षी आपण तो टॅक्स पैसे भरतोय त्याचे. समजलं का? आता इथे 2017 फायनान्शियल इयर आहे, 17-18. दिसतंय का सेकंड रो मध्ये? आणि त्याचा असेसमेंट इयर कोणता आहे? 2018. त्याच्या पुढच्या वर्षी, की त्या मागच्या वर्षीचा टॅक्स आपण या वर्षी भरणार. म्हणजे सपोज आपण आता 2021 मध्ये आहोत तर त्याचं फायनान्शियल इयर असेल 2020. समजलं का? 2021 टॅक्स आपण पुढच्या वर्षी भरणार 2021-22 मध्ये. त्यानंतर हा टॅक्स कसा भरणार गव्हर्नमेंटला? तर त्यासाठी असतो एक नंबर, त्याला काय म्हणतात? दिसते का खाली? परमनंट अकाउंट नंबर. पॅन कार्ड. तर प्रत्येक व्यक्तीला एक पॅन कार्ड असतं, त्याला एक नंबर असतो. तिथे दिलाय त्यांनी एक फोटो त्या पॅन कार्डचा, दिसतोय का? कि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे पॅन कार्ड देतं प्रत्येकाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि या हा पॅन कार्ड असतो तो आपल्याला आयडेंटिफाय करतो. आणि पॅन कार्ड आपण आयडेंटि प्रूफ म्हणून पण युज करू शकतो. जसं आपण आधार कार्ड युज करतो तसंच पॅन कार्ड पण युज होत. ओके, आता हा टॅक्स कसा कॉम्प्युट करायचा, आपल्याला किती टॅक्स बसणार आहे, तर त्यासाठी त्याचे काही हेड्स आहेत की आपण आपलं कशावर इन्कम टॅक्स डिपेंड आहे. तर कोणकोणते आहेत हेड्स? 5 हेड्स दिले त्यांनी, दिसतात का? इन्कम फ्रॉम सॅलरी. की तुमची सॅलरी किती आहे. दुसरं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तिसरं फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. चौथं इन्कम फ्रॉम कॅपिटल. आणि लास्ट इन्कम फ्रॉम अदर सोर्स. हा, तर हे आपले वेगवेगळे इन्कम असतात की आपली सॅलरी असते महिन्याची, त्याचे सगळे 12 महिन्याचे ऍड केली की ते पूर्ण आपली सॅलरी होते. त्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस म्हणजे तुमचं अजून एखादं हाऊस असेल आणि ते
रेंटने दिला असेल तर त्याचे पण आपल्याला इन्कम येतो. आपला कोणता बिझनेस असेल तर त्यातून आपल्याला इन्कम येतो. कॅपिटल गेन असेल, वेगवेगळे सोर्सेस असू शकतात. तर या सगळ्यांचं मिळून जो इन्कम होतो त्याच्यावर आपल्याला इन्कम टॅक्स द्यावा लागतो. त्यानंतर असे काही जे इन्कम आहेत तर त्यांना इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही, की ते वेगवेगळ्या त्याच्या पार्टच्या अंडर येतात. तर इथे त्यांनी दिले ATC, ATD, ATG, दिसते का? तर असे काही इन्कम आहेत की त्याला टॅक्स द्यावा लागत नाही. सपोज आपण कुणाला डोनेट केलं तर त्याला आपल्याला टॅक्स द्यावा लागत नाही. आपला एखादा मेडिकल इन्शुरन्स असेल तर त्यासाठी टॅक्स द्यावा लागत नाही. मग हे ते आपल्या इन्कम मधनं कट होतं. ओके. तर त्यानंतर त्यांनी एक एक्झाम्पल दिलं इथे की कोणकोणते इन्कम आहेत आणि त्यांचं एक डायग्राम काढली आहे की आपल्या इन्कम मधनं काय काय कट होतं. डिडक्शन फ्रॉम ॲन्युअल इन्कम अकॉर्डिंग टू द रूल्स. तर वेगवेगळे इन्कम्स आहेत की जे आपण सपोज आपल्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतील तर त्याला आपल्याला इन्कम टॅक्स लागत नाही. फॉर एक्झाम्पल की तुमचा काही हेल्थ इन्शुरन्स असेल, स्टार हेल्थ किंवा काही आपण आजारी पडल्यानंतर जो इन्शुरन्स काढतो, दवाखान्यातनं आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत, डायरेक्टली आपल्या त्या पॉलिसीमधनं पैसे कट होतात. तर तो असेल तर त्याला इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. त्यानंतर मुलींसाठी एक स्कीम आहे, सुकन्या समृद्धी स्कीम, दिसते का फॉर गर्ल्स डायग्राम मध्ये? हां. तर त्यामध्ये पण आपल्या पॅरेंट्सनी जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याला पण इन्कम टॅक्स बसत नाही. त्यानंतर पोस्ट डिपार्टमेंट मध्ये आपण काही पॉलिसी केली असेल तर त्याला पण इन्कम टॅक्स बसत नाही. पण त्याला लिमिट आहे, किती लिमिट आहे त्याला इथे हायलाइट केले मी, दिसते का किती आहे? 1.5 लाख. हाँ, 1.5 लाख. की याच्यामध्ये आपण वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट केली पण ती जर 1.5 लाखाच्या पुढे असेल, 1.5 लाख पेक्षा, तरी पण ती मॅक्झिमम 1.5 लाख कन्सिडर करते इन्कम टॅक्स, आणि बाकीच्यावर इन्कम टॅक्स लागतो. तर कळालंय? तर यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. आपले पॅरेंट्स वेगवेगळ्या याच्यात इन्कम आपला इन्व्हेस्ट करू शकतात. हाउसिंग लोन असेल, म्युच्युअल फंड असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, हे वेगवेगळे टाईप्स आहेत. याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सपोज त्यांचे चिल्ड्रन आहेत, त्यांची ट्युशन फी असेल, एखादा त्यांचा चाइल्ड असेल तो मेडिकलला असेल किंवा इंजिनिअरिंगला असेल, तर त्याची जी ट्युशन फी असते तर ती इन्कम टॅक्ससाठी लागू होत नाही. मग ती 1.5 लाखापर्यंत असेल तर ती त्याला इन्कम टॅक्स बसत नाही. समजलं का? मग इन्कम टॅक्स साठी हा एक चार्ट दिलाय त्यांनी की कोणत्या इन्कम साठी किती इन्कम टॅक्स बसेल. तर पहिलं काय आहे, अप टू 2.5 लाख, दिसते का? तर त्याला किती आहे इन्कम टॅक्स? दुसऱ्या कॉलम मध्ये, दुसऱ्या कॉलम मध्ये दिले त्यांनी नील, 0 आहे. की ज्यांचं इन्कम हा पूर्ण वर्षाचा 2.5 लाख पेक्षा कमी असेल, अप टू 2.5 लाख असेल, त्यांना काहीही इन्कम टॅक्स देण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचं, पुढची किती रेंज आहे, 2.5 लाख टू 5 लाख, किती आहे त्याला इन्कम टॅक्स? 5%. त्यानंतर नेक्स्ट 5 लाख टू 10 लाख किती आहे? पर्सेंट
12,500 plus 20%. And more than 10 lakh? 12,500 plus 30%. तर हे वेगवेगळे स्लॅब्स आहेत इन्कम टॅक्स साठी. तर हे आपण पाहूया एक्झाम्पल थ्रू त्यांनी दिलंय इथे की ही एक ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. एक मिस्टर मेहता आहेत आणि त्यांचं अॅन्युअल इन्कम आहे किती आहे अॅन्युअल इन्कम? फोर लॅक फिफ्टी थाउजंड. मग ते कोणत्या याच्या अंडर येतील? म्हणजे टॅक्सच्या कोणत्या बजेट मध्ये येतील? इथे टॅक्स पाहिले ना आपण वेगवेगळ्या रेंज, 2.5 लाख, 2.5 ते 5. टेन लॅक कसं येईल? त्यांचा इन्कम किती आहे हे तुला होमवर्क आहे, याला मार्क करून ठेव. एजेस स्क्वेअर ब्रॅकेट आहेत ते तुला कम्प्लीट करायचे. ओके, त्यानंतर सिनियर सिटीजन साठी वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स आहे. सिनियर सिटीजन म्हणजे काय? हॅलो, हा येतोय आवाज? एक मिनिट थांबा, हॅलो हॅलो हा येतोय आवाज? हॅलो हॅलो सर, हॅलो, हा येतोय का आवाज? हो येतोय. तर सिनियर सिटीजन आहेत ज्यांचं वय 60 वर्ष ते 80 वर्ष आहे, तर त्यांच्यासाठी वेगळे रूल्स आहेत. तर या नवीन टेबल मध्ये दिलेत की त्यांचा जर इन्कम हा 3 लाखापर्यंत असेल तर त्यांना किती इन्कम टॅक्स आहे? तीन लाखापर्यंत काहीच नाहीये, झिरो. 3 लाख ते 5 लाखापर्यंत सिनियर सिटीजनला 5% आहे. त्यानंतर पुढचा कोणता आहे स्लॅब? 5 लाख टू 10 लाख किती आहे त्याच्यामध्ये? 10,000 plus 20% आणि मोर दॅन 10 लाख? 1,10,000 plus 30%. ओके, तर हे झालं वेगवेगळे इन्कम टॅक्स. आता यात त्यांनी विचारलंय की इन्कम टॅक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. की मिस्टर पंडित आहेत, त्यांचं एज किती आहे?
75 आणि त्यांचा इन्कम किती आहे? थर्टीन लाख ट्वेंटी फाईव्ह थाउजंड. तर त्यांनी विचारलंय की त्यांचा किती इन्कम हा टॅक्सेबल आहे आणि त्यांना टॅक्स किती पे करावा लागेल. तर त्यांनी ते सॉल्व्ह करून दिलंय. ओके, दिसते का? इथे त्यांनी सॉल्व्ह करून दिले, दिसते का? मायनस 10 लाख किती आलं त्याच? 3,25,000. मग आपण टेबल मध्ये जाणार आणि टेबल नुसार चेक करणार कि किती पे करावं लागतील त्यांना. तर टेबल वर आहे आणि इथे दिले त्यांनी मोर दॅन 10 लाख असेल तर किती आहे? 1,10,000 प्लस 30%. ओके, मग 10 लाख ला किती आहे? 30% त्या पुढच्या टॅक्स ला आहे. तर 10 लाख ते 10 लाख आहे त्याला इन्कम टॅक्स किती आहे? 1,10,000 रुपये. आणि त्याच्यावर त्यांचे किती आहेत? 3,25,000 एक्स्ट्रा आहेत. मग त्याला किती आहे? 30%. ओके, मग त्यांनी केले 30% काढलेत. कसे काढलेत? 3,25,000 इंटू 30/100. सांग मग किती येतात ते? 3,25,000 तुझ्या इथे सॉल्व्ह करून देतो मी मल्टिप्लिकेशन करण्यानंतर. 100 चे 2 झिरो गेले आणि इथले 2 झिरो गेले, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन 3,250 इंटू 30. ओके, कर मग. नाइन सेवन फाइव डबल झिरो ओके 97,500. ओके, आता टोटल किती द्यावं लागलं मग त्यांना टॅक्स? कि अगोदर तर दिलाय त्यांनी किती दिलाय अगोदर 10 लाखाला किती दिलाय? थर्टी पर्सेंट नाही, 10 लाखाला तर सेपरेट दिलाय ना 1,10,000. दिसतोय का इथे? तर 1,10,000 हा 10 लाखाला दिलाय. आणि अजून किती दिलाय परत वरच्या 3,25,000 चा? 97,500. म्हणजे किती झाले टोटल? कर बर दोघांची ऍडिशन.
10,85,000. व्यवस्थित कर, तुला दाखवू का ऍडिशन करून. 9,97. हे बघ इथे बघ स्क्रीनवर दिसतोय का, वन लॅक टेन थाउजंड त्याच्यावर 40 आहेत प्लस 97,500 अशी ऍडिशन करायची आहे. ओके करा. 2,07,500. व्हेरी गुड, 2,07,500. समजलं का? एवढा इन्कम टॅक्स झाला फक्त. आता जेव्हा आपण इन्कम टॅक्स भरतो तर तेव्हा आपल्याला अजून एक टॅक्स असतो एज्युकेशनल सेस, तर तो किती असतो? इथे किती दिलाय त्यांनी? सर्कल केलंय मी त्याला 2%. याच्या 2% एज्युकेशनल सेस द्यावा लागतो. मग कर, 2,07,500 इंटू 2/100. काय करूया मग? इथले 2 0, 100 चे 2 0. कर मग 2,07,500 × 2. हा झाला एज्युकेशनल सेस. त्यानंतर अजून एक टॅक्स असतो, त्याला म्हणतात सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस. तो किती असतो? 1%. करा मग परत. 2,07,500 इंटू 1%. कर, 0 0 कॅन्सल. किती आला? 2,07,500. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स राहिल्या. पहिला कोणता होता? इन्कम टॅक्स. दुसरा एज्युकेशनल सेल्स. आणि तिसरा सेकंडरी आणि हायर एज्युकेशन. मग आता टोटल किती झाले ते? त्याचे ऍडिशन करायची. कर तिघांचे ऍडिशन. पहिला किती आहे? 2,07,500. दोघांचे ऍडिशन केले ना, 1,10,000 तू ऍड केले नाही का? 10 लाखाचे, 10 लाखावर 1,10,000 टॅक्स आहे ना. एज्युकेशनल सेस किती आहे? 4,150. आणि सेकंडरी आणि हायर एज्युकेशन सेस 2,075. करा तिघांचे ऍडिशन. इथे बघ खाली ऍड आन्सर दिलंय 2,13,725. आलंय का? का तुझं 8 to 5 आलं? पहिला आलं. तर ऍडिशन जी करेक्ट आले असेल तर तुझा आन्सर बरोबर आहे, म्हणजे आपलं सरळ बरोबर काढलंय आपण टॅक्स. समजलं का? त्यानंतर तिसऱ्या प्रकारचे सिटीजन असतात, त्यांना म्हणतात सुपर सिनियर सिटीजन. त्यांचा क्रायटेरिया काय आहे एजचा?
किती आहे? की ज्यांचं वय 80 वर्षापेक्षा 80 वर्षापेक्षा जास्त आहे, मग त्यांना क्रायटेरिया काय आहे, त्यांचं जर इन्कम 5 लाखापर्यंत असेल तर त्यांना कोणताही इन्कम टॅक्स नाही. त्यांचं उत्पन्न जर 5 लाख to 10 लाख असेल तर त्यांना किती आहे इन्कम टॅक्स? 20%. आणि त्यांचं इन्कम जर अबोव 10 लाख असेल तर त्यांना 10 लाख वर 1 लाख टॅक्स आणि पुढच्या अमाऊंट साठी 30%. ओके. आणि मग एज्युकेशनल सेशन ते तेवढेच आहेत, 2% आणि हायर एज्युकेशन सेस 1%, दोन्हीकडे पण 5 लाखापर्यंत काहीच नाहीये, 0. ओके. आता इथे एक त्यांनी एक्झाम्पल दिलंय, काय दिले एक्झाम्पल? मिस्टर म्हात्रे यांचं, त्यांचं एज किती आहे? 50. आणि इन्कम किती आहे त्यांचा? 12 लाख. आणि त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट केले, काय काय इन्व्हेस्टमेंट केले? त्यांनी इन्शुरन्स काढलाय 90,000. अजून काय केले? प्रॉव्हिडंट फंड PF आहे त्यांचा 25,000 चा, PPF आहे 15,000, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड की त्याच्यामध्ये आपल्याला रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळते, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यामध्ये 20,000 आहेत. तर यात त्यांनी विचारलंय की त्यांच्या इन्कम टॅक्स मधनं किती डिडक्शन होईल, त्यांना टॅक्स किती भरावा लागेल, किती इन्कमला टॅक्स बसेल आणि टॅक्स किती लागेल त्यांना. तर त्यांचा इन्कम किती आहे? इन्कम किती आहे त्यांचा टोटल? 12 लाख. आणि आपल्याला माहिती आहे की आपण ATC अंडर काही इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याला टॅक्स लागत नाही, मग त्यांच्या अंडर काय केले त्यांनी? 4 इन्व्हेस्टमेंट केल्यात. पहिलं काय केलंय? इन्शुरन्स घेतलाय, दुसरा प्रॉव्हिडंट फंड घेतलाय, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड घेतलाय आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घेतलंय. तर या चौघांची ऍडिशन किती आली आहे? 1,50,000. हा, 1,50,000 पर्यंत काय करतो आपण, तेवढं असेल तर ते इन्कम मधनं कट करतो आपल्या. मग इन्कम किती आहे त्यांचा? 12 लाख. त्यातनं 1,50,000 कट झाले, किती राहिला इन्कम? 10,50,000. त्याच्यावर इन्कम टॅक्स बसेल. मग त्यांची कॅटेगरी कोणती आली? 10,50,000 म्हणजे कि 10 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा इन्कम, म्हणजे 10 लाखासाठी किती इन्कम टॅक्स लागतो? 1,12,500, 1,12,500. आणि वरच्या 50,000 साठी 30% लागेल. ओके, समजलं का? मग 10 लाखापेक्षा किती जास्त आहेत? 50,000 जास्त आहेत. मग 10 लाखासाठी 1,12,500 आणि पुढच्या 50,000 साठी 30%, त्याच्या म्हणजे 50,000 × 30/100. मग याचे 2 0 गेले, याचे 2 0 गेले आणि मग 500 × 30, तर त्याचं आन्सर किती आलं? 1,500. समजलं का हे? आणि मग या दोघांची ऍडिशन केली, 1,12,500 आणि 15,000, तर एवढा त्यांना इन्कम टॅक्स बसेल, 1,27,500. पण हा इन्कम टॅक्सच बसत नाही, आपल्याला काय द्यावं लागतं अजून? एज्युकेशनल सेस 2% आणि 1% सेकंडरी आणि हायर एज्युकेशनल सेस, मग तो काढावा लागेल. मग तो एज्युकेशनल सेस 2% असतो, म्हणजे
127,500 इंटू 2 डिवाइडेड बाय 100. मग याचे दोन झिरो गेले, याचे दोन झिरो गेले. 1,275 इंटू 2, तर त्याचं आन्सर आलं 2,550. हे समजलं का? आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशनल सेस हा 1% असतो, म्हणजे 127,500 हा आपण इन्कम टॅक्स भरतो त्याच्या 1%, म्हणजे 1/100. मग याचे दोन झिरो गेले, याचे दोन झिरो गेले, किती राहिला? 1,275. समजलं का? माझा टोटल किती कट होणार आपल्या पेमेंट मधनं? पहिला इन्कम टॅक्स किती आहे तो 127,500. दुसरा एज्युकेशनल सेस तो किती आहे? 2,550. तिसरा आहे सेकंडरी अँड हायर एज्युकेशनल सेस तो किती आहे? 1,275. म्हणजे टोटल किती कट होणार आपल्या सॅलरी मधनं, इन्कम मधनं? 1,31,325 एवढा आपल्याला टोटल इन्कम टॅक्स द्यावा लागेल. समजलं का? अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता दुसरा एक दिलाय त्यांनी एक्झाम्पल, तर याच्यामध्ये कोण आहे? अहमद आहे. त्याचं एज किती आहे? 62. म्हणजे सिनियर सिटीजन आहेत अहमद. आणि त्यांचा इन्कम दिलाय त्यांनी, किती दिलाय इन्कम? इन्कम किती दिलाय? 6,20,000. आणि त्यांचे काही इन्व्हेस्टमेंट पण आहेत. कोणते इन्व्हेस्टमेंट आहेत? त्यांचे 1,00,000 रुपीज आहेत पीपीएफ मध्ये, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये. अजून त्यांचा हेल्थ इन्शुरन्स आहे 80,000 चा, त्यांनी डोनेट केलंय सीएम रिलीफ फंड साठी. कोविड मध्ये सीएम रिलीफ फंडला आपण डोनेट करू शकतो, तर त्यांनी 10,000 डोनेट केलंय. मग त्यांनी विचारले की आता यांना किती टॅक्स बसेल? मग त्यांचा इन्कम आहे 6,20,000, पण त्यांचं इन्व्हेस्टमेंट काय आहे? 1,00,000 आहे पीपीएफ मध्ये आणि इन्शुरन्स आहे, तर ते किती झालं? 1,80,000. पण आपण कन्सिडर करतो फक्त 1,50,000 पर्यंत, तेवढीच कट होणार त्याच्यामध्ये. मग त्यांचा इन्कम किती आहे? टॅक्सेबल इन्कम काढायचा आपल्याला की त्याच्यावर टॅक्स बसेल, तर त्यांचा इन्कम आहे 6,20,000. तर त्यातलं आपण 1,50,000 मायनस करणार की जे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, प्लस त्यांनी 10,000 डोनेट केलेलं आहे ते येतं 80G च्या अंडर, ते पण आपण मायनस करणार. म्हणजे टोटल किती मायनस करणार? 6,20,000 मायनस 1,60,000, 1,50,000 हे 1.5 आणि हे 1,00,000, म्हणजे किती झाले ते? हा, हे डोनेट आहे ते 10,000 आहेत, 1,60,000. ओके, मग त्यातनं सबट्रॅक्शन केल्यानंतर जो इन्कम राहतो 4,60,000 त्याच्यावर टॅक्स बसेल. ओके, मग तो कशाच्या अंडर आहे तो? 4.6 लाख, म्हणजे तो आहे 3,00,000 to 5,00,000 मध्ये. सिनियर सिटीजनचा आपण चार्ट पाहिला होता की 3,00,000 to 5,00,000 असेल तर त्यांना किती इन्कम टॅक्स द्यावा लागतो? 5%. 5% मग ते इथे कॅल्क्युलेट केलंय इन्कम टॅक्स की टॅक्सेबल इन्कम मायनस 3,00,000 पर्यंत तर काहीच नाहीये, त्याच्यामुळं 3,00,000 त्यात मायनस केले आणि इंटू 5/100. मग 4,60,000 मायनस 3,00,000 किती राहिले सबट्रॅक्शन केल्यावर? 1,60,000. हा, इंटू 5%, 5/100, याचे दोन झिरो गेले, त्याचे दोन झिरो गेले, म्हणजे किती राहिले?
1600 × 5 तर ते केले तर त्याचं आलं 8000 हा त्यांना इन्कम टॅक्स बसेल. समजलं का? हो. त्यानंतर एज्युकेशनल सेस, तो एज्युकेशनल सेस किती असतो? 2% म्हणजे 8000 × 2/100. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, म्हणजे किती राहिलं ते? 80 × 2 किती आलं ते? 160. त्यानंतर सेकंडरी अँड हायर एज्युकेशनल 80000 × 1% × 1/100 म्हणजे ते किती राहिलं? 80. मग टोटल किती टॅक्स बसला अहमदजींना? पहिला 8000 इन्कम टॅक्स प्लस एज्युकेशनल सेस 160 आणि सेकंडरी अँड 680 म्हणजे किती झाला टोटल? 8200. समजलं का? अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय की यात काय दिले, मिसेस हिंदुजा दिलेत आणि त्यांचं एज आहे 50 आणि काय दिले त्यांनी, लास्ट इयर त्यांनी त्यांचा इन्कम किती होता? 16,30,000. देन हाऊ मच इन्कम टॅक्स शी की किती इन्कम टॅक्स त्यांनी पे केलाय? तर आपल्याला माहिती आहे की जर 10 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल, इन्कम जास्त असेल, तर आपल्याला किती टॅक्स द्यावा लागतो? 1,12,500 हे 10 लाखला आणि त्यांच्या अभाव त्यांचा इन्कम किती आहे? 30% इथे काढले ना त्यांनी. इथे काय केलं, जो इन्कम आहे त्यातनं 10 लाख मायनस केले म्हणजे 10 लाखापेक्षा किती जास्त आहे? 6,30,000. ओके, मग तो इथे टाकला त्यांनी 10 लाखसाठी 1,12,500 आणि उरलेल्या 6,30,000 साठी 30% × 30 × 100 मग याचे 2 0 गेले, याचे 2 0 गेले, 30 × 6,300. तर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते किती आलं? किती आलं? 3 लाख नाही, अगोदर विचारलंय मी याच की 6,30,000 त्याचा आपण 0 कट केले आणि 6,300 त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 1,089,000 आणि या दोघांची ऍडिशन केल्यावर किती आली टोटल? तो हा झाला फक्त इन्कम टॅक्स. आता आपल्याला परत एज्युकेशनल सेस आणि सेकंडरी हायर एज्युकेशनल सेस काढावा लागेल. तर तो असतो 1% सेकंडरी आणि हायर एज्युकेशनल सेस, म्हणजे याचे 2 0 गेले आणि याचे 2 0 गेले, किती राहिला? 3015. आणि एज्युकेशनल सेस 2% म्हणजे याचे 2 0 गेले, याचे 2 0 गेले, 3015. किती आला? 6,030. ओके, आणि त्या तिघांची टोटल इन्कम टॅक्स किती आहे? हा इन्कम टॅक्स आहे 3,01,500. दुसरा आहे हायर एज्युकेशनल सेस, तो आहे 3,015 आणि एज्युकेशनल सेस 6,030. तर टोटल किती झाला तो तिघांची ऍडिशन केल्यावर? 3,10,500. समजले का? सो राईट डाऊन फर्स्ट एक्झाम्पल ऑफ प्रॅक्टिस सेट.
झालं लिहून? नाही पहिलं लिहिलं का मिस निकिता? ओके सुरू करूया. सांग मग मिस निकिताला किती टॅक्स भरावा लागेल? टू लॅक 34,000 आणि एज आहे 27. तर आपण चार्ट पाहूया. त्यांनी डायरेक्ट 3 लाखचं दिलंय. हा मग डायरेक्ट सांगतो ना त्याला, त्याला तीन चार्ट आहेत त्यामध्ये. पहिला आहे अप टू 60,000, यामध्ये ती बसते, तिचं एज आहे 27 त्याच्यामुळे. मग अप टू 2.5 लाख काय आहे? इन्कम टॅक्स काहीच नाहीये. ओके येतोय का आवाज? हॅलो. मला येतोय आवाज तुझा? हॅलो. कनेक्शन इश्यू. ओके हॅलो. हॅलो. येतोय आवाज? हा सर. तर अप टू 2.5 लाख पहिला कॉलम दिसतो याच्यामध्ये टेबल मध्ये, तर त्यांना काही टॅक्स नाहीये, तर तिचं इन्कम किती होता? टू पॉइंट 34 लाख बरोबर. त्यांनी तिला विचारलंय की तिला टॅक्स पे करावा लागेल की नाही, तर काय येईल आन्सर? नो. सेकंड मिस्टर कुलकर्णी यांना टॅक्स पे करावा लागेल. येस. थर्ड यांना. येस. नेक्स्ट मिस्टर बजाज 40,000. आता हे सिनियर सिटीजन आहेत, 64 एज आहे यांचं. तर आपण दुसरा टेबल पाहूयात सिनियर सिटीजनचा. सिनियर सिटीजन सर आवाज ब्रेक होतो. नेटवर्कचा इश्यू तुझ्याकडे असेल करावं लागणार. तर याच्यामध्ये काय आहे, अबोव 3 लाख भरावं लागतं सिनियर सिटीजनला. ओके आणि त्यांचं इन्कम किती आहे? किती आहे त्यांचं इन्कम? 8,40,000. मग त्यांना पण भरावं लागेल. लास्ट दे सिल्वा. नो. का नो? कारण ते त्यांचं एज 81 आहे, म्हणजे त्यांच्यासाठी
वरचा चार्ट आहे, तीन नंबरचा चार्ट ओपन करूया. तर त्यांना अप टू 5 लाख झिरो आहे त्यांचा इन्कम टॅक्स, आणि त्यांचा इन्कम किती आहे 4,50,000, म्हणजे नो. ओके, समजले. आता पुढचे एक्झाम्पल्स तुला होमवर्क साठी आहेत. किती आहेत सेकंड आणि त्यानंतर सेकंडच एकच आहे दुसरं, आणि त्यानंतर प्रॉब्लेम सेट सुरू होतोय. तर त्याच्यामध्ये 8 एक्झाम्पल्स आहेत, तर ते पण तुला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर आज आपण इथे स्टॉप करूया.